नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आपण कुठे चाललेलो। यस, आता माथेरानमध्ये आणि रस्त्यात थोडं पुढं आलं मला आठवलं की ब्लॉग सुरुवातच नाही केली, पण अशा ठिकाणी मी थांबलो तिथे आपण आधी येऊन गेलो आणि त्यावर व्हिडिओ शूट केला आहे। मागे जर तुम्ही बघत असाल इथं एंट्रन्स आहे, वरती जाण्यासाठी रस्ता आहे, ह्याला गवली देवी असं म्हणतात आणि वरती एक वॉटरफॉल आहे, तोही आपण एक्सप्लोअर केला आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आयकार्डवरती लिंक येत असेल, जाऊन तुम्ही बघू शकता। आणि इथं थांबण्याचं आणि इथं शूट करण्याचं थोडक्यात एक कारण सांग, कारण की मागे जर बघत असाल इथं एंट्रन्सचं काम खूप छान पद्धतीने केलेलं आहे त्यांनी आणि तुम्हाला दाखवतो पुढे गेलं थोडंसं खूप असं छान काम केलं आहे। तुम्ही तो बघाल ना असं फील होतं की खरंच वरती कुठलं तरी गवली देवी म्हणून देवी आहे कुठल्या प्रकारे मागे तर बघत असाल। तरी मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉटमध्ये दाखवतो, तुम्ही बघा। आणि मला वाटतं एक 4 ते 5 दिवसांनी हे चालू होणार आहे वरती जाण्यासाठी, पण आता जाऊन काय फायदा नाही, कारण पावसाळ्यातच खरी मजा असते आणि पावसाळ्यात जरी तुम्ही आला तरी खूप इथं बंधनं लागलेली असतील, कारण की खूप अपघात होतो वरती, मी खूप असं बघितलं काय लोक पडून मेलेले पण आहेत। त्यामुळे जर तुम्ही इथे येणार असाल किंवा आत्ता नाही किंवा पावसाळ्यात तरी तरी काळजी घ्या आणि आला तर एक सोलो होऊ नका, ग्रुपमध्ये या ग्रुप आलं तर बेटर असतं, काही प्रॉब्लेम आला तर सॉल्व होऊ शकतो। आणि तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवतो नक्की बघा, आवडतं लाईक करा आणि चला मग सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट आवडले असेल, आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजून केलं असेल तर करा, केलं असेल तर खूप धन्यवाद। एक इंस्टाग्राम स्टोरीसाठी एक फोटो क्लिक करतो, जर तुम्ही अजून इंस्टाग्राम आय डी फॉलो केलं नसेल तर वरती स्क्रीनवरती आय डी येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन भेटेल, जाऊन तुम्ही फॉलो करू शकता। राईडच्या रिलेटेड जेवढे पण काय अपडेट असेल तुम्हाला इंस्टाग्राम आय डीवरती मिळत राहतील आणि अजूनही काय असेल की इव्हेंट्स असेल तेही तुम्हाला कळतील। चला मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागू। चला येईल आलेलो आणि हा जो एंट्रन्स बघता आहे, इथून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे, 2 ते 3 किलोमीटरचा घाट चढून आपल्याला वरती जावं लागतं आणि खूप छान असा व्ह्यू बघायला मिळतो आणि आपली बाईक पण इथं आहे। आणि आज स्पेशल आपण राईडसाठी आलेलो आणि थोडंसं माझं काम पण होतं त्यासाठी मी आलो होतो आणि जाताना म्हटलं आपण माथेरानपर्यंत एक्सप्लोअर करूया। याआधी पण मी खूप वेळा आलेलो आहे, माझे जवळचे व्यक्ती हे गुडोबर असं त्यांना माहितीच आहे, खूप म्हणजे खूप वेळा आपण इथं आलेलो आणि त्या म्हणतात ना आठवणी ताज्या होतात आणि साठवणीचे रूपांतर होऊन जातं आणि तसंच झालेलं आहे। आणि चला मग वरती जाऊया आणि खूप छान तुम्हाला व्ह्यू बघायला मिळणार। आणि आय थिंक मी असं ऐकलं होतं की टॉय ट्रेन पण चालू आहे, कदाचित आपल्याला जर भेटली तर आपण नगर टॉय ट्रेननी वरती जाऊया आणि खूप तो छान एक्सपिरियन्स असतो। चला मग वरती जाऊया।
फायनली आपण वरती आलेलो. मागे जर तुम्ही बघत असाल, तुम्हाला गेट दिसत असेल, इथून आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. आणि मागे जर बघत असेल, इथं बाईक मी पार्क केलेली आहे. बाईकचे 60 रुपये घेतलेले आणि हेल्मेटचे 20 रुपये. आणि मला हे कळलं की पार्किंगचे 60 रुपये का घेतलेले, पण त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं 30 रुपये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे 30 रुपये, जे 2 डिपार्टमेंट त्यांचे 30-30 रुपये असे घेतले जातात. आणि आतमध्ये जायला आय थिंक मला वाटते प्रत्येक व्यक्तीचे 50 रुपये घेतले जातात. आता जाऊन वरती तिकीट घेतो आणि वरती जाऊ. चला, फायनली आपण आतमध्ये आलेलो आणि तिकीटही घेतलेली तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. प्रत्येकी व्यक्तीचे 50 रुपये घेतले जातात. आणि मी आतमध्ये आल्यावरती एक गोष्ट मला कळली आणि खूप मला असं जाणवलं की कोविडनंतर खूप काही गोष्टी इथं बदलल्या आहेत. आणि गेटवरतीच मला सांगितलं की एका व्यक्तीला अलाउड नाही आतमध्ये. सर्व चेकिंग झाली, तिकीटही काढली, पार्किंगचे पैसे घेतले आणि नंतर सांगण्यात येतं की एक सिंगल व्यक्तीला आतमध्ये सोडलं जात नाही. आता ते काय ते मला माहीत नाही, पण तरी पण त्यांनी सोडलं मला. आणि अजून काय गोष्टी घडल्या तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. चला, थोडंसं पुढे आल्यावरती मागे जर तुम्ही बघत असाल, तुम्हाला मागे घोडे दिसत असतील. जर तुम्ही माथेरानला आलं तर नक्की या घोड्याचा एक्सपिरियन्स. इथून तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकता. मला वाटते त्यात 16-17 पॉईंट काहीतरी दाखवले जातात आणि तो खूप छान एक्सपिरियन्स असतो. फायनली आपण अमन लॉजच्या स्टेशनच्या इथं आलो. इथून आपल्याला माथेरानची राणी म्हणजे आपली टॉय ट्रेन आपल्याला माथेरान स्टेशनपर्यंत घेऊन जाते वरती. आणि खूप छान एक्सपिरियन्स असतो. आणि फायनली आपल्याला खूप चांगलंच आपण टायमवर आलो आणि आपल्याला तिकीट भेटलेली आहे. आणि खूप छान तुम्हाला 50 शॉट बघायला मिळणार आणि खूप छान एक्सपिरियन्स असतो. चला मग वरती जाऊ. आणि जाता तुम्हाला काही 50 सिनेमॅटिक शॉट बघायला मिळतील. नक्की बघा, आवडतं लाईक करा. आणि इथपर्यंत एवढं बघत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये आहे, खूप मेहनत लागते एवढं बनवायला, काही सेकंड लागतं. मग लाईक शेअर सबस्क्राईब करा, नक्की करा. चला मग सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करू. थोडे सांगायचे राहून जाते, थोडे बोलायचे राहून जाते, थोडे सांगायचे राहून जाते, थोडे बोलायचे राहून जाते. डोळ्यात दाटले शब्द मुके, हृदयात साचले दाट धुके, थोडे हसायचे राहून जाते, थोडे रडायचे राहून जाते. धावताना हात तुझा सोबत तुझे वाऱ्यासवे, वाट राहिली अधुरीच थोडे चालायचे राहून जाते. फायनली आपण वरती आलेलो. तुम्हाला मागे जर दिसत असेल हे माथेरान स्टेशन आहे. मागे जर तुम्ही बघत असाल माथेरानची राणी म्हणजे ऑब्व्हियसली मिनी टॉय ट्रेन तुम्हाला दिसत असेल. 15 ते 20 मिनिटाचा हा प्रवास आहे. खूप भन्नाट एक्सपिरियन्स असतो. तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय केलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग आता पुढे जाऊ. मागे जर तुम्ही बघत असाल तुम्हाला टॉय ट्रेन दिसत असेल. आणि टॉय ट्रेनच्या थोडंसं बाहेर आल्यावरती तुम्हाला दाखवतो पुढे. थोडंसं बाहेर आलं तुम्हाला हे मागे जे दिसतं आहे पूर्ण माथेरानचं मार्केट आहे. आणि खूप फेमस आहे, वर्ल्ड फेमस आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथून घोडे पण अवेलेबल होतात. आणि तुम्हाला हॉटेल्स वगैरे स्टे करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. खूप रिझनेबल रेटमध्ये असतं. आणि याच्या पुढे जर गेलात तुम्ही, पुढे आपले जे पॉईंट्स असतात सनसेट पॉईंट, इको पॉईंट, हे सगळे चालू होतात. आणि तू मागे बघितलं
असे तुम्हाला हॉटेल्स बघायला मिळतात. खूप रिजनेबल रेटमध्ये आहे आणि तुम्ही इथे स्टे करू शकता. खूप छान एक्सपिरियन्स असतो आणि पावसाळ्यात तर खूप मजा असते आणि खूप तो असा बोलतात ना एक्सपिरियन्स खूप छान असतो आणि तो प्रत्येकाला अनुभवता येत नाही. असे खूप कमी लोक असतात त्यांना हे एक्सपिरियन्स अनुभवता येतो. आणि जर तुम्हाला ही स्टोरी रिलेट झाली असेल तर नक्की तुम्ही इथे या, व्हिजिट करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघत असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये आहे, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतो. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा, नक्की करा. केलं असेल तर धन्यवाद, नसेल केलं तर करून घ्या. आणि इथपर्यंत व्हिडिओ आहे आणि पुढे दाखवण्यासारखं काय नाही, कारण की आत्ता ऑलमोस्ट 12:30 गेलेलं आहे. त्यामुळे पुढे गेलं तर खूप ऊन आहे आणि हे जॅकेट तुम्हाला माझं रायडिंग जॅकेट आहे आणि घातल्यामुळं खूप गरम होतं आहे. आणि एवढंच व्हिडिओमध्ये. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटू अशाच काही भन्नाट व्हिडिओ आहेत, तोपर्यंत बाय बाय.